हांव आतां हांगा येवन 35 वर्सां जाली ते मेरेन तेचे पयली पर्यंत पुजता हांगा. सुरवातीक तुम्ही आयली पळय त्यांना लग्न झालं त्यांना असे बी डेकोरेशन करताले काय? ते मसे जाणते असले, आता ही भुरगी जाऊन माझी एक एक कला पळून असे केले त्यांच्या देखाव केला असा साईबाबाचो. सो आमकां सगळ्यांक साईबाबाचे असे खूप असा. सो आम्ही ते ताका लागून केला. आणि भाव असा पळय तो 4 वर्सां चलून गेल्लो असा शिर्डी. हा आणि हे असे म्हणले इको फ्रेंडली सगळे म्हणले असे नॅचरल आता पळोवंक मेळना पळय ते आम्ही हे केला. म्हणले असे आमची परंपरा आहा पळय ती मातशी खंय तरी उरची आणि या भुरग्यांकूय असे कळचे म्हणून ते केल्ले आहा सगळे. तुम्ही एक चावडी टायप करा साईबाबाची शिर्डी. तो एक अवतार गजानन महाराज साईबाबाचा अवतार एक. आणि ते एक सगळी चुट्टा बिट्टा सगळी माने तुमका कोणी कोणी मदत केली? मदत म्हणजे आमचा एक कजन त्यांनी चढ मदत केल्या कोनाडकर म्हणून. आणि आमचा एक भाऊजी त्याची मातशी आयडिया आणि फॅमिलीची तुमचा आहात आणि कितले दिस लागले तरी तुमका? एक 15-16 दिस सुमार लागले. 1 तारखेत आम्ही स्टार्ट केले. गणपती आता कितली वर्षा पुजता तुम्ही? खूप वर्ष. 9 दिस अवनूत दौरला काय याच्या पहिली बी असतालो? अवनूत म्हणजे आम्ही ऍक्च्युली 7 दिस दौरपत आम्ही जितलेले अवनूत. ते मध्ये काहीतरी एकादशी म्हणून आम्ही वाढवले. गेल्या वर्षा किती केले डेकोरेशन? 5 दिस म्हणजे आमचा ग्रुप हा गोमंत साई सेवक गोयचा ग्रुप. ते सांगोल्डा साहेब सांगोल्ड्यासून त्याच्यात आम्ही शिर्डी चलत. कितले दिस लागले चलपाक? 16 दिस लागतात मग सारखे चलत. 16 दिस हे कितल्या वर्षापासून तुम्ही सुरू केल्या? 2019. आणि सलगपणे वयतात आता तुम्ही? ओके.